जसं आपलं अल्केन्समध्ये वगैरे ए एन ई एन ई तसं मग ग्लुकोजचे ओपन स्ट्रक्चर म्हणजे हे कारण आता ग्लुकोज ॲक्च्युली पुढचं थोडीशी शिण देऊन ठेवतो ग्लुकोजमध्ये ओपन स्ट्रक्चर अँड रिंग स्ट्रक्चर याच्यामध्ये इक्विलिब्रियम आहे आणि रिंग स्ट्रक्चर मेजर आहे पहिल्यांदा ओपन स्ट्रक्चरला ओपन स्ट्रक्चर कसं आहे तर बाबा आम्ही असं सध्या असं लिहिलं आहे तर हे जे ओपन स्ट्रक्चर आहे याला मॅच होणारे कुठले प्रॉपर्टीज आहेत प्रूफ्स केमिकल प्रॉपर्टीज ते पहिलं सांगणार नंतर मग रिंग स्ट्रक्चरची असण्याचे ती आयडिया म्हणा किंवा डोक्यात कशी आली त्याची चर्चा करणार असं ते पुढं जायचं आहे मग मग याच्यामध्ये परत फिशर्स त्यानंतर कॅपिटल डी एल कॉन्फिग्रेशन त्याच्या आधी मी बोलत असं फिशर मेथडनी त्याचं रिप्रेझेंटेशन ओके ते सगळं टप्प्याटप्प्याने करूया अभ्यास शिकण्याच्या सोयीनी तो सिक्वेन्स मी इथं लावला आहे तर इथं जे शिकवलेलं आहे त्या सिक्वेन्सनी नोट्समध्ये किंवा टेक्स्टबुकमध्ये बघायचं ओके तिथं सिक्वेन्स थोडा पुढं बघा असू शकतो येस तर ग्लुकोज मला केला फॉर्म्युला सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स हा मला फॉर्म्युला अपने देर आर सो मेनी मेथड्स क्वालिगेटिव प्रॉपर्टी सोल्यूशन टॉपिक आठवा आठवते का डेल्टा टी वी इज इक्वल टू के वी एम टू मोडलिटी एम नहीं आता वॉटर सॉल्यम घेतलं वॉटरचं बॉइलिंग पॉईंट घ्या मेजर अमाऊंट डब्ल्यू टू ते ॲड करून त्या सोल्युशनचं बॉइलिंग पॉईंट घ्या बॉईलिंग पॉईंटमधलं डिफरन्स जस्ट हिंट दिली सोल्युशनमध्ये आपण असं करत होतो तसं मग ग्लुकोजचं मेजर्ड अमाऊंट ऑफ ग्लुकोज सोल्युशनचं बॉइलिंग पॉईंट त्याच्या आधी सॉलोमेंटचं बॉइलिंग पॉईंट त्याच्यामध्ये जो इन बॉइलिंग पॉईंट आणि वॉटरचा बी जस्ट हिंट दिली जे सगळं सांगत नाही आता या टॉपिकमध्ये कसा आहे आता हा जो पॉईंट स्पेशली काही पॉईंट्स मकॅनिझम वगैरे आपण बघत असतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये इथं नाही कारण का अल्डिहाड्स एन किटोन्स टॉपिक एकदा आपण बघितलं असेल अल्डिहायडसन किटोन्स म्हणजे जो कार्बॉक्सिलिक ग्रुपशी रिलेटेड आहे त्याच्यामधला अल्डियाडस एन किटोन्स त्यामध्ये आपण हायड्रोजिन हायड्रॉक हा हायड्रॉक्सिरामाईन किंवा हायड्रोजीन किंवा ॲडिशन रिॲक्शन न्यूक्लिओफ्लिक ॲडिशन रिॲक्शन ऑफ एथसियन किंवा याच्यानंतर आपण बघणार आहोत तो ॲक्शन ऑफ ॲसिटाईल क्लोराईड ऑक्सिडेशन ऑफ आलडीआय ग्रुप ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप हे सगळं त्या टॉपिकमध्ये बघितले त्यामुळे तो टॉपिक अलडीआडस किटोन्सचा पार्ट त्या टॉपिकमधला तो झाला असेल तरच हा टॉपिक करायचा असतो कारण ते झालेलं असं समजूनच तिथं फक्त एक्सप्लेन केलं जाईल तो डॉक्टिक झाला नसेल तर हा करायचा नाही तो नंतर शिकवला आणि हा देश शिकवला चुकीचा आहे कारण त्यातल्याच काही रिॲक्शन्स इथं डायरेक्ट वापरतो आपण कारण तिथं ते शिकवलेलं असतं जसं की आता बघा एस्पेशली इथून पुढच्या रिॲक्शन्स ग्लुकोज सोल्युशनमध्ये जे आपण शिकलो त्याच्यावरून दॅर आर सो so मेनी मेथड्स मी एका मेथडचा उल्लेख केला जसं की के एलिव्हेशन इन बॉलिंगची मेथड मोडॅलिटीचा सगळा फॉर्म्युला काही लिहित नाही बाय दॅट वे वी कॅन फाईंड दी मॉलेक्युलर वेट आणि मॉलेक्युलर वेटवरून आपल्याला मग मॉलेक्युलर फॉर्म्युलाची खात्री होते ओके तर तो एक पार्ट सांगितला विथ एच आय कंप्लीट रिडक्शन इट मेक्स ॲवेलेबल नॅसन हायड्रोजन आणि कंप्लीट रिडक्शन ऑफ ग्लुकोज विच गेव एन हेक्झेन एनएक्झेन म्हणजे सहा वनची स्ट्रेट चेन आता मी ते स्ट्रक्चर लिहित नाही एन नॉर्मल एक्झेन म्हणजे यू पी एस सीमध्ये हॅक्सेन सहागार वनची स्ट्रेट चेन एनएक्झेन म्हणजे या स्ट्रक्चरचं जे काय आहे ओपन स्ट्रक्चर त्याला ते प्रूफ वी गेट एन एक्झेन कम्प्लीट रिडक्शन हा पहिला पॉईंट झाला आता विथ एन एच टू ओ एच तुम्ही अल्डियड किटोन्समध्ये विथ एन एच टू ओ एच काय झालं होतं कंडेन्सेशन रिॲक्शन विथ कार्बोनिल ग्रुप अलडीएड किंवा किटोन कोण असेल तो कंडेन्सेशन रिॲक्शन विथ कार्बोनिल ग्रुप ओके आणि मग कंडेन्सेशन रिॲक्शन झाल्यानंतर काय झालं होतं ते इथं तेवढाच पार्ट इथं लिहितो यस हायड्रॉक्सिरामाईन घेऊ जाऊसाईन हा हायड्रॉक्सिरामाईन आहे मग तसा जे काय आपण बेसिक शिकलो ते सगळं त्या टॉपिकमध्ये शिकलेलं आहे तुम्ही तिकडे जायचं मग असे मी लिहिलं होतं पुन्हा सांगतो तरी पण एन एच टू टू हायड्रोजन आयटम्स ऑफ एन एच टू ऑफ हायड्रॉक्सिलामाइन अँड कार्बोनिल ऑक्सिजन गोज आउट इन द फॉर्म ऑफ वॉटर अँड अ इज फॉर्म टू मलाक्युल्स जॉईन अँड फॉर्म वन मोलाक्युल इन सच ए दॅट स्मॉल मॉलाक्युल लाईक वॉटर इज गिवन आउट एज बाय बाय प्रोडक्ट कंडेन्सेशन रिॲक्शन असं म्हटलं पण त्याची ती मेकॅनिझम आहे ओके तर ते अल्डियड किटोरमध्ये इथं डायरेक्ट लिहिणार मी आणि मग आम्हाला काय मिळालं होतं कर, मुंत ते आता इथं मी लिहितो नाही का हायड्रॉक्सीला माहीत तेवढाच पार्ट कड कलर काढतो सोयीसाठी ओके आता ते मी स्ट्रक्चर आधी लिहूनच सांगतो आहे म्हणजे हे स्ट्रक्चर माहीत नव्हतं त्यावेळेला ह्या रिॲक्शन्स केल्या ह्या रिॲक्शन्स केल्यानंतर मग हे स्ट्रक्चर लिहिलं असं आहे ना मग ते मला एकलं फॉर्म्युला लिहितात म्हणून आपण स्ट्रक्चर माहिती आहे पण ते स्ट्रक्चर माहीत असण्यासाठी आधी कुठले प्रयत्न झाले ते मी स्ट्रक्चर लिहूनच आधी सांगतो आहे ओके शिकवण्याची पद्धत आणि ग्लुकोजचं ओपन स्ट्रक्चर लिहिताना आता हा लास्ट कार्बन हा काही कार्यल कार्बन नाही त्यामुळे हा असा असं लिहिलं काय किंवा त्याचं सी एच टू ओ एच असं शॉर्ट फॉर्म लिहिलं काय चालतो ओके आणि मग ग्लुकोजचं आलटीएडिक कार्बन तिसऱ्या कार्बनचा ओ एच एका साईडला म्हणजे लेफ्ट साईडला ॲक्च्युली मग तो लेफ्ट साईडलाच का तर ते आपण इथं कॅपिटल डी एल कॉन्फिगुरेशन बघणार आहोत धरा त्या त्यावेळेला तो तो पॉईंट क्लिअर करून घ्या तर हायड विथ हायड्रॉक्सिल इट नडग्यूज ऑक्झाईम नाही का हां ऑक्झाईम मग ऑक्झाईम लिहितो मी ओके हायड्रोजन आयटम्स ओके ऑक्झाईम म्हणजे याच्यातून काय क्लिअर झालं की बाबा ग्लुकोज हॅज कार्बोनिल ग्रुप नाही का ऑक्झाईम आणि ऑक्झाईमवरून काय क्लिअर झालं तर ग्लुकोज हॅस कार्बोनिल ग्रुप ओके तेच प्रूफ झालं एच सी एच सी एनच्या रिॲक्शनमध्ये एच सी एनचे रिॲक्शन काय कार्बोनिल ग्रुपच्या क्रॉस काय करतो न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन पुन्हा मी सांगतो अलडीएड किटोनमध्ये जाऊन अभ्यास करायचा इथं फक्त उल्लेख करतो आहे कारण तिथं हे सगळं डिटेल झालेलं आहे अलडीएड्स किटोनसाठी ओके विथ एन न्युक्लिओफ्लिक ऍडिशन रिएक्शन झाली न्यूक्लिओ एडिशन रिएक्शन झाली आणि कोण प्रोडक्ट मिळाला बघा इथं मी थोडंसं बारीक लिहितो ओके कार्बोनिल ग्रुपचे क्रॉस एच सी एन सायनाईड न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये अटॅक करतो सायनाईड बाकी सगळं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स मधले सगळे कायल कार्बन आहेत असं कार्बन आयटम ऑप्टिकल ॲक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज बिकॉज ऑफ दोज मग तो सुरुवातीचा अलडीआडी कार्बन होता ना सुरुवातीला म्हणून वन टू थ्री बाकीचे कसं आहे असं लक्षात ठेवा सुरुवातीला हायड्रोजन आयटम मग विथ एच सी एन हा काय बरं हिटगिव सायनोहायड्रीन आता सायनाइडचं पण ॲसिड हायड्रोलिसिस केलं तर ओ एच होतो असं कुठंतरी सी क्यू येईल दे सावध करून ठेवलं बघा अडीआर की टो टॉपिक झाला की असं याच्यामधून पण काय क्लिअर झालं की का इटॅस कार्बोनिल ग्रुप इटॅस कार्बोनिल ग्रुप आता जो कार्बोनिल ग्रुप आहे हे हायड्रॉक्सिल आमईन बरोबर ऑक्साईन मिळतो विथ एथसीएन एडिशन रिॲक्शन टू गिव्ह करस्पॉन्डिंग सायनोहायड्रेन त्याच्यावरून क्लिअर झालं पण तो आलडीआरडी ग्रुप आहे तो ऑलरेडी ग्रुप आहे याच्यासाठी याच्यासाठी दिस ग्लुकोज बघा आता मी लिहिताना लिहिण्याच्या सोयीसाठी ग्लुकोज म्हणजे हा स्ट्रक्चर ओके इथून काढतो टोलन्स टोलन्स रिएजंट सिल्वर आठवत आहे का तर टोलन्स रिएजंट पॉझिटिव्ह आला ब्लॅक प्रेसिपिटेड म्हणतात म्हणजे तो ग्रे प्रेसिपिटेड होतो किंवा टेस्ट टेस्टिंगमध्ये केला असेल तर ते सिल्वर मिरर टेस्ट तर टोलन्स सी सिल्वर मिरर टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा कार्बोनिल ग्रुप आहे तो आलडीआरडी ग्रुप आहे इथं तो याच्यामध्ये हॅड्राउजे जामाइनला आणि एच सी एनला कार्बोनिल ग्रुप आहे हे लक्षात आलं मग टोलन्स रिएजंट किंवा आणखी एक छान याच्यामध्ये रिॲक्शन आहे बघा इथं हे आता पलीकड लिहितो सोयीसाठी आता हे कळतो तुम्हाला तेवढं एक्सप्लेनेशन चालू आहे काय नोट्स लिहिणं चालू नाही आहे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट ओके विथ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे ब्रोमिन इन वॉटर ब्रोमिन इन वॉटर हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे कसं असतं ब्रोमिन इन वॉटर ब्रोमिन रिॲक्ट विथ वॉटर आणि तो ऑक्झी ॲसिड एच ओ बी आर ओके एच ओ बी आर ऑक्झी ऑक्झिसिड तयार होतो बी आर प्लस वन आणि बी आर मायनस वन असं हा इथं इथं हा मायनस टू म्हणजे बी आर प्लस वन आहे समजलं का प्लस एच बी आर अँड दिस एच ओ बी आर गेट डिकम्पोज टू गिव्ह नसंट ऑक्सिजन प्लस एच बी आर ठीक आहे लिहिताना आपण डायरेक्ट असं लिहितो ब्रोमिन वॉटर म्हणजे काय ब्रोमिन वॉटर गेट हायड्रोलाइज टू गिव्ह एच ओ बी आर ओके मग ओ एज ग्रुप अटॅच टू ब्रोमीन म्हणजे तो त्याचं डिसोसिएशन येतो होतं ॲसिड येते बट इट इट इज नॉट दॅट स्टेबल इट डिकम्पोजेज टू गिव्ह नेसेंट ऑक्सिजन त्यामुळे तो ऑक्सिडेशन करणार बट दिस इज वीक ऑक्सिडायझिंग एजंट दिस इज वीक ऑक्सिडायझिंग एजंट ऐकायचं ऐकता ऐकताना समजून घेताना वारीक लिहिलेलं आहे ते सायमल्टेनियसली आणि विथ ब्रोमिन वॉटर नाही का आता मग हा ग्लुकोसस सगळं आपण दाखवतोय ना मग इथं जागा आहे तर मग लिहूया नाही का मग इथून काढतो ॲरो विथ विथ इथे लिहिलं आहे नाही का विथ विथ वीक ऑक्सिडायझिंग एजंट बघा ब्रोमिनिन ब्रोमिनिन वॉटर म्हणजेच नसंड ऑक्सिजन मिळणार पण तो अशा पद्धतीने मिळणार की ऑक्सिडेशन तेवढं इझिली होत नाही म्हणून त्याला वीक ऑक्सिडायजिंग एजंट म्हटलं तर इथं काय झालं तर वीक ऑक्सिजिंग एजंट असेल तर फक्त अलडीआडी ग्रुपचं ऑक्सिडेशन होऊ शकतं असा तो वीक आहे प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपचं ऑक्सिडेशन व्हायचं असेल तर तेवढा वीक चालत नाही स्ट्रॉंग लागतो आणि त्यामुळे वीक विथ वीक ऑक्सिजिंग एजंट काय मिळाला मला फक्त अलडीआडी ग्रुपचं कार्बोऑक्सिडे ग्रुपमध्ये कन्वर्शन झालं हा नसेंट ऑक्सिजन यातून मिळाला इन वॉटर म्हटलं का अलडीआडी ग्रुपचं काय झालं बघा पटपटली तो वन टू थ्री ओके ओ एच ग्रुप समजून घ्यायचं आणि मग आपल्या नोट्समध्ये पुस्तकात तेच असं ते वाचायचं तर वीक ऑक्सिजन गॅजेटमध्ये काय लक्षात आलं आमच्या की मोनो ग्रुप तयार झाला आणि एकच कार्बॉक्सिलिक ग्रुप असलेला तो ॲसिड सहा कार्बनचा जो ग्लुकोजपासून होऊ शकतो म्हणजे बेसिकली इन जनरल काय मोनो कार्बॉक्सिलिक ॲसिड आणि हा जो मोनोकार्बोक्झुलिक ॲसिड आहे अल्डियाडी ग्रुप ऑनली गेट्स कन्वर्टेड टू ओ एच ग्रुप कारण अलडीआडिक ग्रुपचं ऑक्सिडेशन इझी आहे प्रायमरी अल्कोहलिक ग्रुपचं अल्डियाड अल्डियाडचं फर्दर ऑक्सिडेशन तर प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपचं रिलेटिवली अलडीआयडच्या तुलनेमध्ये डिफिकल्ट आहे तर ते ग्लुकॉनिक ॲसिड ग्लुकॉनिक ॲसिड मोनोकार्बोक्झुलिक ॲसिड म्हणजे मग तू जसं हे टोलिन्समध्ये कळलं की अलडीआरडी ग्रुप आहे आलडीआरडी ग्रुप आहे नाही का हायड्रॉक्सिड आम्हाला आणि एथसीएन बरोबर कळलं की कार्बोनिल ग्रुप आहे पण कार्बोनिक ग्रुप आहे म्हणजे किटोनिक ग्रुप आहे की आलडीआडी ग्रुप आहे तर ट्रॉलिन्स बरोबर कळलं की आम्हाला आलडीआडी ग्रुप आहे तसं विथ वीक ऑक्सिडाइजिंग एजंट रोमिन वॉटर मोनोकार्बॉक्सिलिक ॲसिड तयार झाला म्हणजे तेव्हा पण कळलं की अलडीआडी ग्रुप आहे इज प्रेझेंट इज प्रेझेंट ही पहिली गोष्ट आणि आणखी एक रिॲक्शन बघा तेवढा दाखवता येईल म्हणून एकाच ठिकाणी त्याची चर्चा करायची आहे तुम्हाला हे काय लगेच बोर्डकडे बघून लिहायचं नाही हे ऑलरेडी नोट्समध्ये आहे टेक्स्टमध्ये असतं फक्त ते अशा पद्धतीने समजून घ्यायचं असतं हे जी चर्चा इथं करतं ती नोट्समध्ये टेक्स्टमध्ये दिसत नाही डायरेक्ट किंवा या स्टाईलमध्ये असत नाही सोप्या आणि म्हणून त्याचं डिस्कशन करायचं त्यातले बारकावे सांगायचे किंवा ते जरा सोप्या भाषेत सांगायचं नोट्स वाचताना आणि मग हे सगळं मिक्स होऊन एम सी की होऊन येत असतं आणि हा जो ग्लुकोज आहे विथ स्ट्राँग ऑक्सिडायझिंग एजंट बघा विथ स्ट्राँग ऑक्सिजिंग एजंट बघा काय ॲरो सोयीसाठी काढतो आहे मी काय बरं इथं स्ट्राँग ऑक्सिडायजिंग एजंट नायट्रिक ॲसिड नायट्रिक ॲसिड बघा आता बघा या सगळ्या गोष्टी अलडीआट्स किटोम्स टॉपिंग पुन्हा सांगतो झालेल्या असतात पी ब्लॉक एलेमेंटमध्ये वगैरे नायट्रिक ॲसिड डायल्यूट असेल तर त्याचं कसं डिकॉम्पोजिशन होऊन नेसेंट ऑक्सिजन मिळतो ते झालेलं असतं किंवा विसरलं असाल तर ते बघून घ्यायचं इथं मग ते डायरेक्ट वापरलेलं आहे पण त्याचा उल्लेख करणं ते सांगणं तिकडं ते झालं आहे ते बघा हे शिकवणं आता इथं या टॉपिकला नाही तर याच्या मॅकॅनिझम्स वगैरे सगळ्या डिटेल्स आपण बघितलेले असतात त्या त्या ठिकाणी ते बघा त्याचे व्हिडिओज बघा विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड म्हणजे हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट तिथं ज्या पद्धतीने ज्या रेटनी नेसेंट ऑक्सिजन मिळतो आणि मग म्हणजेच मायनस वाला ऑक्सिजन नेसेंट ऑक्सिजनमध्ये गेला की एन NO, ओ ते बाकीचं बॅलन्सिंग वगैरे आपण ते पी ब्लॉकमध्ये बघितलेलं असतं ठीक आहे इथं ते तेवढं लिहायची गरज नाही विथ स्ट्रॉंग ऑक्सिजाजिंग एजंट काय झालं की अलडीआडी ग्रुपचं पण ऑक्सिडेशन झालं कार्बोऑक्सिडेटमध्ये आणि प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपचं पण हा प्रायमरी आहे बाकी सगळी से सेकंडरी सेकंडरी आहेत त्यांनी ऑप्टिकल ॲक्टिवेट आहे मधले चार आणि प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपचं पण कार्बोक्सिलिक ग्रुपमध्ये कन्वर्शन झालं त्यावेळेला त्याचं स्ट्रक्चर काय होईल आता ते कळलेलं असेल तेवढा तेवढा चेंज तर ते हे असं किचकट खिचडी तुम्हाला वाटणार नाही तेवढा तेवढा बदल म्हणजे हा पण ओ एचमध्ये कन्वर्शन होणार आणि हा पण सीओ पहिल्यांदा अलडीआय इमिजिएटली फर्दर ऑक्सिडेशन इमिजिएटली इट विल गेट इन टू सी ओ एच म्हणजे डायकार्बॉक्सिलिक ॲसिड तयार झालं बाकी सगळं तसंच झालं मग मी शॉर्टमध्ये लिहितो डायकार्बॉक्सिलिक अॅसिड ओ एच ग्रुप आता बारीक बारीक फक्त रिप्रेझेंटेटिव्ह लिहितो ओके ओ एच ग्रुप ओ एच ग्रुप हायड्रोजन हा डायकार बॉक्झुली तयार झाला ओके हा डायकार बॉक्झुली तयार झाला तो सॅकॅरिक ॲसिड त्याचं नाव नोट्समध्ये गेलं इथं सॅकॅरिक ॲसिड म्हणजे आतापर्यंत बघा की वीथ त्याच्या आम्हाला स्ट्रेट चेनवाला सहा कार्बनचा हॅक्झेल मिळाला म्हणजे सहा कार्बनचा आहे स्टेटचे आहे आहे हायड्रॉक्सिझामाईन है. किंवा एथ्सियनचे रिॲक्शन एक जरी उल्लेख केला तरी उल्ले के चालू शकतो त्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग ऑक्झाईम तयार झाला किंवा इथं करस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन तयार झालं ॲडिशन रिॲक्शन न्युक्लोफ्लिक याच्यावरून क्लिअर झाले की कार्बोनिक ग्रुप आहे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट इन वॉटर वापरलं तर म्हणो कार्बो ऍसिड तयार झालं तर माईल्ड ऑक्सिडायझिंग एजंटमुळं तो फक्त अलडीआयचेच फर्दर ऑक्सिडेशन करू शकतो एवढी त्याची कपॅसिटी आहे म्हणजे इथे एक अल्डियाडी ग्रुप आहे हे लक्षात आलं स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटला टू कार्बॉक्सुडिक असिड्स मिळाले त्याच्यातून असं लक्षात आलं की याचा अर्थ होतो की बाबा एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि अलडीआरडी ग्रुप आहे अलडीआडी ग्रुप आहे आधीच कळलं होतो म्हणजे आणखी एक प्राय मग त्यावेळेला मोनो तयार झाला आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटला डाय कार्बॉक्सुलिक ऍसिड तयार झाले याचा अर्थ मग इथं का डाय कार्बॉक्सुडिक अॅसिड तयार झालं नाही तर इथं अलडीआडी ग्रुप एक आहे त्यामुळे माइल्ड ऑक्सिडाइझिंग एजंटला एकच कार्बोक्सिलिक असिड तयार झाला स्ट्रॉंग ऑक्सिडाइजिंग एजंटला अलडीआडी ग्रुपचं तर होणारच आहे पण आणखी एक कार्बोऑक्झिडिक ग्रुप तयार झाला म्हणजे तो प्रायमरी अल्कोलिक ग्रुप आहे याचा था अर्थ असं सगळं झालं आता आणखी एक टेस्ट आहे त्याच्यासाठी थोडंसं हे पुस्तू आता जरा जास्त गर्दी झाली ती एक टेस्ट म्हणजे या सच्या सगळ्यावरून आता ती पुढची जी टेस्ट ती आणि आत्ता एवढी चर्चा केली हे ओके मोलेक्युलर फॉर्म्युलासाठी सुद्धा मोलेक्युलर वेट आणि त्याच्यावर मग मोलॅक्युलर फॉर्म्युला याच्यासाठी सुद्धा सोल्युशनमधला पॉईंट उल्लेख केला हे सगळे उल्लेख केले नोटमध्ये की काय झालं की दिस प्रूव्ज दी ओपन स्ट्रक्चर मग ओपन स्ट्रक्चर जे आपण म्हणतो आहे ते त्याचे हे प्रूफ्स आहेत नंतर अशा काही गोष्टी लक्षात येणार आहेत की ते ओपन स्ट्रक्चरला मॅच होत नाहीत म्हणजे याचा अर्थ आणखी काहीतरी आहे मग तो वेगळा मुद्दा आहे याचा मग मग हे पण आहे मग ते पण आहे मग दोन्हीचं कंबाईन काय अर्थ निघतो असं अशी ती गाडी पुढे जाईल आता आणखी एक पॉईंट आहे या ओपन स्ट्रक्चरला मॅच होण्यासाठी त्याच्यासाठी हे जरा पुसतो ही गर्दी झालेली आहे आता येस तर बघा आणखी एक पॉईंट एक मागची पुन्हा आठवण करून देतो इस्टेरिफिकेशन रिॲक्शन इस्टरिफिकेशन रिॲक्शन ओके त्यामुळे आठवते का बघा ॲसिडिक कंडिशनमध्ये इथं प्रोटोनेशन झालं होतं त्यामुळं पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप इन्क्रीज होणार मग सध्या इस्टेरिफिकेशन मेकॅनिझम बघा ॲसिडिक कंडिशनमध्ये प्रोटोनेशन आणि प्रोटोनेशन झाल्यामुळं कार्बोनिक ग्रुप नाही का टॅटलिटिक अमाऊंट ऑफ टू प्रोटॉन त्याचं प्रोटोनेशन झाल्यामुळं काय झालं बघा इथं प्रोटोनेशन झालं थोडक्यात दाखवतो त्यामुळं आता कार्बोनिल ग्रुपची पोलॅरिटी वाढली कार्बोनिल ग्रुपची पोलॅरिटी वाढली त्यामुळं हा वीक न्यूक्लिओ फाईल वीक न्यूक्लिओ फाईल त्याचा अटॅक इझी होणार आणि त्याचा अटॅक तिथं झाला सगळं खाण्याचं आपण पूर्वी बघितलेलं आहे मग ही लोणपेरी ते शेळपेड झाली की पायवाले इथं जाईल ओके सगळं दाखवत नाही एक स्टेप फक्त आठवण करून देतो बघा अशा झालेल्या गोष्टी थोडीशी आठवण करून देईल मग इथं पॉझिटिव्ह चार्ज आला मग हे डी प्रोडोनेशन परत प्रोडोनेशन इथं ते सगळं होऊन काय तयार झालं होतं ते सगळं होऊन काय झालं होतं तर शेवटचं लिहितो यस हायस्टर हायस्टर हे इस्टर हे आपण बघितलेलंच असतं तेच फक्त इथं डायरेक्ट वापरायचं आता अल्कोहोलिक ओएज ग्रुप आहे ओके मग हे जे अल्कोहोल बरोबर दाखवलं होतं त्यानंतर आपण ॲसिटाईल क्लोराइडबरोबर मॅकॅनिझम हीच ॲसिटाईल बरोबर बघितलं होतं अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ॲसिड होतं त्याच्याऐवजी कार्बोक्सिलिक ॲसिडच्याऐवजी ॲसिडाईल क्लोराईड ॲसेडाईल क्लोराईड असेल तर त्यावेळेला लोन पेअरचा पुन्हा अटॅक इथं सेम थिंग आणि मग हा बाहेर जात होता आठवतं का बघा मेकॅनिझम म्हणजे अल्टिमेटली काय पडतं इस्टरच म्हणजे पुन्हा त्या मेकॅनिझम बघा इस्टेरिफिकेशनची डायरेक्ट मेकॅनिझम आहे याची मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगितली होती प्रिव्हियस व्हिडिओज कार्बोनिल ग्रुपचे टॉपिक मग लोन पेअर इट विल अटॅक दिस कार्बोनिल ग्रुप सेम थिंग मग ते जाऊन बघा आणि अल्टिमेटली काय तयार झालं होतं जसं इस्टेरिफिकेशनमध्ये आहे तसं ॲसिटॅल क्लोराईड किंवा ॲसिटिक ॲनहायड्राईडसुद्धा विसर आता हे जेव्हा आपल्याला लक्षात असेल तेव्हा इथं मी डायरेक्ट लिहिणार वन मोल ऑफ दिस ग्लुकोज रिॲक्ट विथ ॲस्टिक ॲनहायड्रेट वापरतात किंवा ॲसिटाईल क्लोराईड वापरतात नाही का मग मी मखॅनिझम आठवण करण्यासाठी अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ॲसिड वापरलं तुम्ही ॲसिटाईल क्लोराईडबरोबर रिॲक्शन केली तरी सुद्धा तेच आहे परत नाही का म्हणजे अल्टिमेटली पेअर घेऊन हा हात आणि हा बाहेर अल्टिमेटली आणि ॲसिडिक अँडहायड्रो हायड्राट वापरला तरी पण तेच मकॅनिझम आहेत म्हणून मी फक्त आठवण करून देतो बघायची तुम्ही आणि परत इकडे यायचं तर ॲसिडिक अॅनहायड्राईटच्या पुस्तकात जास्त वापर आहे ओके त्याचे मेकॅनिझम पण ज्यावेळेला मी सांगितली होती येस इथं लिहितो किती सोपी आहे म्हणजे समजा इथं तुम्ही क्लोरिना अशी कल्पना केली तर जे काही मेकॅनिझम असेल तीच मेकॅनिझम सी एल मायनस बाहेर पडतो तर ॲसिटेट बाहेर पडेल दॅट्स ऑल किती सोपं असतं आता त्या गोष्टी मागच्या कोणी बघितल्या नसतील तर त्यांना हे असं काहीतरी वेगळं फास्ट कळलं नाही असं वाटू शकतं ते क्लिअर करायचं इकडे यायचं ओके मग कार्बोक्सिलिक ॲसिड सुरुवात केली किंवा ॲसिटाइल क्लोराईड किंवा ॲसिटिक ॲनहायड्राईड नाही का तर ते मेकॅनिझम तेच आहे अल्कोहोलिक ओएज ग्रुप जो आहे ओके आणि मग इंटरमिडिएट स्टेप म्हणजेच हा बाहेर जाईल थोडक्यात तर काय होतं तर अल्कोहोलिक ग्रुपमधला ओ एच ग्रुप हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय ॲसेटाईल ग्रुप अल्कोहोलिक ओ एचमधला हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय ॲसेटाईल ग्रुप तुम्ही इस्टर कुठलाही घ्या असा उलटा जर विचार केला इथं नाही का अल्कोहोलिक एच ग्रुप हा अल्कोहोल हायड्रोजन आयटम इज रिप्लेस बाय ॲसेटाईल ग्रुप म्हणजे हा इस्टर असला तरी असा विचार केला तर ॲसिटाईल ग्रुप तर विथ ग्लुकोज ॲसिडिक अँड हायड्राईट ची रिॲक्शन केली तर वन मोल ऑफ ग्लुकोज रिॲक्ट विथ फाईव्ह मोल्स ऑफ वन मोलाक्युल रिॲक्ट विथ फाईव्ह फाईव्ह मोलाक्युल्स म्हणजे वन मोल ऑफ ग्लुकोज रिॲक्ट विथ फाईव्ह मोल्स ऑफ ॲसिडिक अँड हायड्राईट आणि कारण का बरं पाच अल्कोहोलिक वयाचे ग्रुप आहेत ना एक दोन तीन चार पाच आणि मग पाचही ठिकाणी हायड्रोजन ॲटम रिप्लेस बायड ॲसिटाईल ग्रुप अल्टिमेटली आणि त्यामुळं मग ते लिहितात ना शॉर्टमध्ये लिहितात सोयीसाठी थोडक्यात मी एका ठिकाणी व्यवस्थित दाखवतो शॉर्टमध्ये लिहिण्याच्याऐवजी चला हां ॲजस्टाईल रूप म्हणजे तसा तो इकडून बघितलं तर इस्टर आणि अल्कोलच्या अँगलने बघितलं तर हायड्रोजन आयटम रिप्लेस बाय ॲजटाईल रूप नाही का ते मागचं तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि असे पाच असल्यामुळं नाही का वन टू थ्री फोर फाईव्ह असं असल्यामुळं मी एकाचं लिहिलं सगळ्यांचं लिहित नाही थ्री आणि शेवटचा एक लिहितो इथं सेपरेट म्हणजेच हा पेंटा मग तो मग हा हा पूर्ण ग्रुप म्हणून विचार केला तर ॲसिटेट झाला ना तो इथं जर ब्रेक केला तर तो ॲसिटेट ॲसिटिक ॲसिड म्हणून त्याच्यावरून त्याचं नाव ॲसिटेट डेरिव्हेटिव्ह आणि पाच आहेत म्हणून पेंटा ॲसिटेट पेंटा ॲसिटेट तर ऑन ॲसिटायलेशन मग तुम्ही ॲसिटिक अॅनहायड्राईड वापरा ॲसिडाईल क्लोराईड वापरा ओके तर बेसिकली फंक्शन ग्रुप म्हणून हा हिस्टरच झाला पण अल्कोहोलिक ओ एज ग्रुपला हायड्रोजन जाऊन कोण आलेलं आहे आणि इथं असा इकडून विचार केला तर तो ॲसिटेट डेरिव्हेटिव्ह म्हणून पेंटा ॲसिटेट डेरिव्हेटिव्ह इज फॉर्म्ड याचा अर्थ फाईफ फाईफ अल्कोहोलिक अल्कोहोलिक ओएज ग्रुप्स आर प्रेझेंट म्हणजे याच्यामुळं काय लक्षात आलं फाईव्ह अल्कोहोलिक ओएज ग्रुप्स आर प्रेझेंट मग तुम्ही बघा पहिल्यापासून याच्याबरोबर काय लक्षात आलं बाबा सहा गरबांचे स्टेट चेंज दिसत आहे हायड्रॉक्सिल अमाइन किंवा हायड्रोजन सायनाईडच्या रिॲक्शनमध्ये कळलं कार्बोनिल ग्रुप आहे टोलेनची रिॲक्शन केली किंवा माईल्ड ऑक्सिडाइजचे ब्रोमिन वॉटर माइल्ड ऑक्सिडाइजिंग तर मोनो कार्बोऑक्सिलिक तयार झाला म्हणजे तो फक्त आलडीआयडचाच करू शकतो याचा अर्थ एक आलडीआडिक ग्रुप आहे स्ट्रॉंग ऑक्सिडाइजिंग केंटला मात्र डाय कार्बोऑक्सिलिकॅसिड आता दोन कसे काय तयार झाले तर आलडीआयडचं तर झालंच पण दुसरा जो आहे याचा अर्थ तो प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप असला पाहिजे ॲसिटायलेशन केलं तर पेन्टाटेड डिलिव्हिटी वन मोलला फाईव्ह मोल लागतात त्याचा अर्थ अल्कोहोलिक ग्रुप पाच आहेत असं सगळं या ज्या टेस्ट केल्या आपण त्याच्यावरून हे जे ओपन स्ट्रक्चर मग याच्यावरून मग सांगितले अरे मग याचा अर्थ असा ओपन स्ट्रक्चर आहे मी आधीच लिहिलं हे जे ओपन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज आपण लिहिले त्याला हे आत्तापर्यंतची चर्चा मॅच होते पुरावा ओके दिस शोज दॅट ग्लुकोज वॉट एवर स्ट्रक्चर ओपन स्ट्रक्चर वी हॅव रिटर्न इज करेक्ट ग्लुकोजचं ओके त्यानंतर थोडी हिंट देतो आता ते पुढचं व्हिडिओ लेक्चर सेपरेट म्हणूया की ग्लुकोज वेन इट इज डिझॉल्ड ॲट लो टेम्परेचर लो टेम्परेचरला भरपूर डिझॉल्व करायचं म्हणजे ॲक्च्युली चुकलं मी बोलताना डिझॉल्व करताना हाय टेम्परेचर ठेवायचं म्हणजे सॉलिबिलिटी वाढवायची हाय टेम्परेचरला भरपूर डिझॉल्व्ह करायचं ग्लुकोज पाण्यामध्ये ओके वॉटर पोलर सॉल्युंट ओ एच ग्रुप्स आहेत वॉटरमध्ये सॉल्युबल असणार तर सॉल्युबल करायचं हाय टेम्परेचरला हाय टेम्परेचरला सॉल्युबिलिटी चांगली आहे आणि नंतर त्याचं टेम्परेचर कमी कमी सॅच मग हाय टेम्परेचरला कसं सॅच्युरेशन जे त्या टेम्परेचरला त्याचं जे असेल त्याच्यापेक्षा जास्त डिझॉल्व्ह होणार ना म्हणून हाय टेम्परेचरला भरपूर सॉल्युबल करायचं नंतर टेम्परेचर हळूहळूहळू कमी करायचं टेम्परेचर इफ यू डिग्री स्लोली ग्लुकोचे क्रिस्टल्स दे स्टार्ट कमी आऊट तर पुढच्या लेक्चरची आत्ता फक्त हिंट देऊन ठेवतो तर क्रिस्टल्स दे स्टार्ट कमी आऊट तर दोन वेगळ्या टेम्परेचरला क्रिस्टल्स आले दोन आणि त्या टेम्परेचरमध्ये डिफरन्स आहे म्हणजे दोन एका अर्थाने दोन प्रकारचे काहीतरी आयसोमर्स वगैरे दिसतात दोन वेगळ्या टेम्परेचरला क्रिस्टल्स मिळाले मला ग्लुकोजचेस डिझॉल्व्ह करताना एकच होता क्रिस्टल्स बाहेर येताना दोन वेगळ्या टेम्परेचर आले आणि दोन वेगळा टेम्परेचर आलेले दोन वेगळे कलेक्ट केले दोघांचे मल्टीपटमध्ये फरक आहे थोडा फरक आहे पण फरक आहे याचा काहीतरी राहतात सर पाहिजे तर याचा अर्थ पुढे जाऊन आपण शिकणार आहोत की ग्लुकोज ओपन आणि रिंग स्ट्रक्चर याच्यामध्ये इक्विलिब्रियम आहे रिंग स्ट्रक्चर मेजर आहे आणि रिंग स्ट्रक्चरमध्ये रिंग फॉर्म होताना त्याच्या आपण शिकणार त्याचे परत दोन आयसोमॉर्स तयार होतात तो रिंग फॉर्म होताना तो नवीन ओ एज ग्रुप तयार होतो हेमी ॲसिटल फॉर्मेशन आलडिएड किटोनमध्ये बघून ठेवा तोपर्यंत हेमी ॲसिटल फॉर्मेशन ॲसिटल फॉर्मेशन असा तो भाग आहे हिंट देऊन ठेवली तर हे केलं की ते जे काही पुढचं लेक्चर होणार आहे ज्याची हिंट दिली ॲसिटल फॉर्मेशन हेमी ॲसिटल फॉर्मेशन हे बघून ठेवा म्हणजे त्या लेक्चरमधलं पण तुम्हाला लगेच समजेल असा अभ्यास करायचा